महाविद्यालय व रुग्णालयात जीवन रक्षण प्रणाली अभावी एका 17 वर्ष मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मेडिकलचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता यांची तडकाफडकी उचल बांगडी करण्यात आली असून अधिष्ठाता पदाची जबाबदारी डॉक्टर राज गजभिये यांना सोपवण्यात आली आहे. या प्रकरणात एका सहाय्यक प्राध्यापकावरही कारवाई झाली आहे. वणी येथील 17 वर्षीय मुलीला व्हेंटिलेटर न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्यावर वैद्यकीय शिक्षण खात्याने बेजबाबदार वर्तवणुकीचा ठपका ठेवत विभागीय चौकशीला मंजुरी दिली आहे. या प्रकरणात औषधशास्त्र विभागातील कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हरीश सपकाळ यांच्यावरही हाच ठपका ठेवत त्यांच्याही विभागीय चौकशीला मंजुरी मिळाली आहे. या आदेशामुळे मेडिकलच्या औषधशास्त्र विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख व नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेले डॉक्टर राज गजभिये यांची मेडिकलच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या पदाचा पदभारही स्वीकारलाय. परंतु डॉक्टर सुधीर गुप्ता यांना मात्र अद्याप कुठेही पदस्थापना दिली गेली नाही. या प्रकरणात संस्थाप्रमुख म्हणून डॉक्टर गुप्ता यांच्यासह कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हरीश सपकाळ यांना दोषी धरले गेले. परंतु या प्रकरणात मुलगी दाखल असलेल्या युनिटचे प्रमुख, विभाग प्रमुख, वैद्यकीय अधीक्षकांवर मात्र कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे मेडिकलमध्ये उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.